नमस्कार मित्रांनो मी चेतना मोहरे पाटील आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पुष्कळ दिवसापासून तुम्ही सगळे जे आहेत तर ते विचारत होतात की भावा स्पॉट राऊंडचा व्हिडिओ कधी येणार आहे काय असतं स्पॉट राऊंड वगैरे आणि प्रत्येकाच्या कॉलवर हेच विचारण्यात आलो होतं की स्पॉट राऊंड म्हणजे नेमकं काय आणि स्पॉट राऊंडविषयी नेमकं कसं असतं काय असतं काय असते प्रक्रिया सगळ्या सगळ्या गोष्टी पण मित्रांनो सगळ्यात अगोदर आतापर्यंत आता तीन राऊंड वगैरे ॲग्रिकल्चरचे झालेले आहेत त्याच्यामुळं तुम्ही जे आहेत तर ते मन खसलेले विद्यार्थीच्यामध्ये खूप सगळे असतील मन खसलेले पालक जे आहेत तर ते खूप सगळे असतील सो मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की नशिबाने तुमच्यासाठी काहीतरी चांगलं लिहिलेलं असेल या हेतूनं आता तुम्ही पुढं चाला आणि असं आ... म्हणून नका चालू की बा आता ठीक आहे तीन हे राऊंडमध्ये लागला नाही स्पॉट राऊंडमध्ये लागणार नाही काय सांगावं त्याच्यापेक्षा सा चांगलं कॉलेज जे आहे तर ते तुमच्या नशिबात असू शकतं आणि एखाद्या वेळेस नाही लागला जरी नंबर ऍग्रिकल्चरला तर ॲग्रिकल्चर म्हणजेच काय लगे सगळी लय मोठी गोष्ट नाही ए बी एस सी अग्रिकल्चर म्हणजेच ओके सो ठीक आहे दुसरं एखादं चांगलं गोष्ट एखादं बिझनेसमध्ये असू शकतं तर करिअर देवान लिहिलेलं सो सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं पालकांनी टेन्शन घेऊ नका विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नका मला देऊ मला पण नका देऊ मी पण नाही घेत ओके तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की अशा प्रकारची जी प्रक्रिया असते या ठिकाणी मागच्या वर्षीचे फोटो आहेत माझ्याकडे स्पॉट राऊंडचे ज्याच्यामध्ये कशा प्रकारे पालक वगैरे आणि विद्यार्थी वगैरे होते सो आता आपण मित्रांनो प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत केव्हा कुठे किंवा कधी किती वेळेला कधी जायचं स्पॉट सेंटरला कोणत्या स्पॉट सेंटरवर जायचं कोणी जायचं सगळे पॉईंट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे पण तुम्हाला हा व्हिडिओ देतो स्टार्टिंग पासून एंड पर्यंत नक्की बघावं लागेल कारण व्हिडिओ जो आहे तर तो थोडा लांब होईल तुम्हाला माहिती जी आहे तर ती सगळी द्यायची आहे त्याच्यामुळे मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की स्पॉट राऊंडच्या व्हॅकन्सी ज्या आहेत तर त्या चोवीस बारा दोन हजार एकवीसला शो होईल आपल्या साईटवर सीईटी सेलच्या सीईटी सेलच्या साईटवर त्या सगळ्या शो झाल्यानंतर तुम्हाला कळेल की कोणत्या राऊंडला म्हणजे स्पॉट स्पॉटराऊंडसाठी कोणत्या कॉलेजला किती वॅकन्सीज आहेत तर ते वॅकन्सीज कशा प्रकारच्या असतात तर या ठिकाणी जसं की मागच्या वर्षी मला कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूरच्या वॅकन्सीज किती होत्या ते पण माहिती या ठिकाणी बघू शकता मागच्या वर्षी स्पॉट राऊंडसाठी यांच्याकडे वीट वीस व्हॅकन्सी होत्या गव्हर्नमेंट कॉलेजला तर अशा वेळेस मित्रांनो डी पीची जागा एक होती त्यानंतर मित्रांनो ओपन जनरल च्या जागा होत्या काही त्यानंतर एस सीची एक जागा होती एन टी सीची ची जागा होत्या त्यानंतर एस बी सीच्या जागा होत्या अशा एकूण दहा होत्या एम कोटातल्या दहा होत्या यू कोटातल्या दहा होत्या अशा प्रकारच्या जागा मित्रांनो त्यांच्या बाकी होत्या त्यानंतर या ठिकाणी सी एस एम एस कॉलेजच्या जागा आहेत काही या ठिकाणी मी बाजूला लिहिलेलं किंवा या ठिकाणी बाजूचं या ठिकाणी पीक जोडलेलं जे आहे आय होप तुम्हाला दिसतं नाही दिसत माहित नाही कारण हे फोटो होते रँडम मुलांनी क्लिक केलेले सो या ठिकाणी कोणाला किती जागा आहेत या सगळं तुम्हाला साईटवर दिसेल मग त्याचा तुम्हाला काय फायदा होणार ओके फायदा हाच की तुमची कॅटेगरी समजून घ्या ईडब्ल्यू एस आहे ई डब्ल्यू एस कॅटेगरीच्या जागा जर दा एखाद्या स्पॉट सेंटरवर जास्त असतील तर त्या स्पॉ स्पॉट सेंटरवर तुम्ही जावं आणि त्या ठिकाणी तुमचे लागायचे चान्सेस जे आहेत तर ते जास्त असतात असा मित्रांनो याचा फायदा होतो एकंदरीत ओके त्यानंतर मित्रांनो पुढचा आता प्रश्न येतो की स्पॉट राऊंडची तारीख काय तर तारीखमध्ये खूप सगळे म्हणजे कन्फ्यूज झालेले असेल तर काहींना समजलं पण असेल तर मित्रांनो या ठिकाणी सत्तावीस बारा दोन हजार एकवीसला ऐंशी ते ऐंशीच्या वरचे जे पण विद्यार्थी आहेत त्यांनी स्पॉट सेंटरवर जायचं आहे आता कोणतं स्पॉट सेंटर आहे कोणत्या कॉलेजसाठी याची सुद्धा माहिती मी पुढे देणार आहे स्लाईडमध्ये पण सगळ्यात पहिलं तुम्ही एकदा लक्ष घ्या की कोणाला किती तारखेला जायचं आहे या ठिकाणी मित्रांनो जे अठ्ठावीस तारखेला विद्यार्थी जाणार आहेत तर ते त्यांना पर्सेंटाइल जे आहेत तर ते साठ किंवा साठपेक्षा अधिक असले पाहिजे मग त्याच्यामध्ये ऐंशी नव्याण्णव किती पण असू शकतात म्हणजे जे पहिल्या राऊंड पहिल्या दिवशी गेले होते ते दुसऱ्या दिवशी पण सुद्धा जाऊ शकतात कारण ऐंशीच्या वर्षे ते असतात म्हणून म्हणून ते साठच्या वर्ष सुद्धा आहेत अशा प्रकारे मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट की कोणते पर्सेंटाईल पकडायचे बारावीचे की सीई टीचे की काय 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 तुमचा ॲग्रीगेट जो आहे समजून घ्या तुम्हाला चाळीस पर्सेंटाईल जे आहे तर सीईटीत आहेत प्लस तुमचे बारा झाले सात बाराचे मार्क्स जे आहे तर ते ॲड केले पन्नास आणि बावन्न हे तुम्हाला जेवढे अॅग्रिगेट पडलेलं आहे तर ते इथं कन्सिडर करायचे आहे म्हणजे की ती ऐंशी म्हणजे या ठिकाणी साठच्या खाली तुम्ही येता समजून घ्या तर या ठिकाणी पुढच्या दिवशी जायचं आहे म्हणजे बावन असेल बासष्ट असेल तर हे जे तुम्हाला अॅग्रिगेट आहे याच्यानुसार जायचं आहे फक्त सीई टीच्या पर्सेंट आईल नाही त्याच्यामध्ये तुमचे जे मार्क्स मिक्स केलेले आहे वेटेज पकडून तुम्हाला त्या ठिकाणी जायचं आहे आणि मित्रांनो जे वेटेजचे सर्टिफिकेट आहे ते पुढे तुम्हाला त्या ठिकाणी व्हेरीफाय होतात त्याच्यामुळं असं नाही म्हणायचं की स्पॉटवाल्या काकांना काय करणार आहे मी जाईल आता मस्त माझ्याकडे सात बारा नाही तरी पण सांगेन त्यांना की सात बारा आहे सगळं चेक होतं असं नसतं राहत तर मित्रांनो या ठिकाणी असं झालं तुम्हाला कळलेलं आहे ते की या ठिकाणी अठ्ठावीस तारखेला साठच्या वरच्या सगळ्यांनी जायचं आहे नंतर एकोणतीस तारखेला सगळे इलिजिबल कॅन्डिडेट मग आता म्हणजे सगळे इलिजिबल कॅन्डिडेट कोणकोणते आहेत ते म्हणजे की मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला एक मी स्लाइड दाखवतो कोणकोणते कॅन्डिडेट जे आहेत तर ते इलिजिबल आहेत मित्रांनो तुम्हाला अगोदर एक लक्षात आलेलं असेल की आपली एक जागेची प्रवेश फेरी जी आहे तर ती लागलेली होती मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की राज्यस्तरीय विद्यापीठ स्तरीय गुणवत्ता यादी समाविष्ट असलेले विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षाच्या पदवी प्रक्रियेत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित नसलेले म्हणजे ज्यांना या ठिकाणी फायनल मेरिट लिस्टमध्ये ज्यांचं नाव होतं आणि त्यांनी कोणत्याच कॉलेजला अजून ॲडमिशन घेतलेलं नाही असे सगळे विद्यार्थी जे आहेत तर ते मित्रांनो येतात या स्पॉट राउंड साठी इलिजिबल आहेत मित्रांनो आय होप तुम्हाला ही गोष्ट जी आहे तर ती कळलेली असेल मग तुमचं नाव असेल स्पॉट राउंड साठी जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला फायनल मिनिट लिस्टमध्ये तुमचं नाव गरजेचं असतं आणि तुमचं ॲडमिशन कुठेही झालेलं नाही पाहिजे ओके मित्रांनो या ठिकाणी अजून नेमकं स्पॉट राऊंडला या ठिकाणी कुठं जायचं स्पॉट सेंटर कोणतं कोणतं आहे तर मी तुम्हाला त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन सांगू इच्छितो या ठिकाणी मित्रांनो काय असतं एक कॉलेज असतं ओके जसं की या ठिकाणी पुणेचं कॉलेज आहे कृषी महाविद्यालय शिवाजीनगर पुणे ओके तर या कॉलेजच्या अंतर्गत ते कॉलेज जे की पुणेचं आहे याशिवाय अजून कॉलेजेस आहे जसं की पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब पवार कृषी महाविद्यालय शारदा नगर बारामतीचं कॉलेज आहे त्यानंतर अकलूतचं कॉलेज आहे या पुणेच्या अंतर्गत मित्रांनो या सगळ्या कॉलेजेसचे ॲडमिशन होणार जे की त्याच्या अंतर्गत येतात म्हणजे हे ये झालं मित्रांनो त्या ठिकाणी प्रवेश प्रक्रिया केंद्र म्हणजे की एका प्रवेश प्रक्रिया अंतर्गत दहा बारा तेरा पंधरा सोळा सतरा किती पण कॉलेजेस जे आहेत तर ते येऊ शकतात जसं की प्रॉस्पेक्टमध्ये दिलेलं आहे या ठिकाणी पीडीएफसुद्धा दिलेलं आहे हे जर पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे या व्हिडिओला मस्त तुम्ही लाईक बीक मारून टाका आणि हे व्हिडिओ वगैरे पोस्ट केल्यानंतर मी पीडीएफ जी आहे तर ती त्या ठिकाणी टाकून देईल ओके तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या स्पॉट सेंटरच्या अंतर्गत या ठिकाणी लोकमंगल कॉलेज असेल नंतर मग पाणीवचं कॉलेज आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी शिवाजीनगरचं कॉलेज आहे उद्यान विद्याचं त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जैवतंत्रज्ञानचं कॉलेज असेल त्याच्यानंतर मित्रांनो अभियांत्रिकी म्हणजे हे सगळे कॉलेजेस जे आहेत तर या सगळ्या कॉलेजेसचं एकच स्पॉट सेंटर असेल कृषी महाविद्यालय शिवाजीनगर पुणे ओके तर मित्रांनो कसं होईल आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट काही जणांचं म्हणणं असेल की दादा आम्ही जे कॉलेज प्रेफरन्समध्ये टाकलेले आहेत तर त्यांनाच आम्हाला जावं लागेल का असं काही नसतं दादा ताई कारण तुम्हाला तुमच्याकडून चुकी पण होऊ शकते ना तुम्ही चुकीचे पुतळे आहात ऑलरेडी कारण खूप खूप जणांनी चुका केलेल्या आहेत त्याच्यामुळं त्या आता स्पॉट सेंटरला येण्याची गरज पडली आहे त्याच्यामुळं मित्रांनो अरे ठीक आहे काहींना वाटत म्हणजे काही सॅटिस्फाईड नसेल कॉलेजला काहींना असं तसं झालं असेल तो ठीक आहे तरी तुम्ही स्पॉट सेंटरला आलात किंवा स्पॉट राऊंडला आलात तर मित्रांनो अशा वेळेस तुम्ही जे, जे कॉलेज या आपल्या प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकलेले नाही त्या सुद्धा कॉलेजला तुम्ही स्पॉट सेंटरला जाऊ शकता असं कुठलंही मत नाही किंवा असं कोणीही म्हणत नाही तुम्हाला की जे कॉलेज टाकलं त्या ठिकाणी जाऊ शकता त्याच्यामुळे जा हा पॉईंट जो आहे तर तो तुमचा क्लिअर झालेला असेल जे कॉलेज तुम्ही लिस्ट मध्ये नव्हतं टाकलं त्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकता त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी अजून एक प्रवेश प्रक्रिया केंद्र आहे असे खूप मा महाराष्ट्रामध्ये मात्र दहा बारा काही जे असतील असतील असे प्रवेश प्रक्रिया केंद्र आहेत किंवा जास्त असतील तर या ठिकाणी सगळं जसं की तुम्ही बघून घ्या त्याच्या अंतर्गत कुठले कुठले कॉलेज येतात ही सगळी पी डी एफ जी आहे तर ती तुम्हाला प्रत्येकाला शक्य नाही मला सांगणं कारण एकशे नव्वदच्या वर कॉलेजेस जे आहेत तर ते आहेत एकशे एकोणनव्वद वगैरे आहेत काहीतरी तर हे कॉलेजेस सगळेचे सगळे वाचून दाखवणं शक्य नाही तुम्हाला पण कळत्या या गोष्टी मला पण कळत्या ओके सो मित्रांनो या ठिकाणी मी फक्त स्पॉट सेंटेशन हा तुम्हाला वाचून दाखवतो जसं की कृषी महाविद्यालय जुना पुणे बंगलोर रस्ता राजाराम महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाजवळ विद्यानगर कोल्हापूर हे ठिकाण हे एक स्पॉट सेंटर आहे याच्या अंतर्गत मित्रांनो यशवंतराव चव्हाण कृषी महाविद्यालय कराडचं येतं त्याच्यानंतर वेगवेगळे कॉलेज तळसंदेचं कॉलेज असेल जैनापूरचं कॉलेज असेल नेसरीचं कॉलेज असेल रेठरेचं कॉलेज असेल हिंगण गावचं कॉलेज असेल सोनसळचं त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी राजमाचीचं कॉलेज असेल हे सगळे कॉलेजेस जे आहेत तर ते अंतर्गेतात त्यानंतर मित्रांनो पुढचं एक स्पॉट सेंटर आहे कृषी महाविद्यालय या ठिकाणी परोळा रस्ता धुळे हे रस्ता जे, ता, जे आहे याच्या अंतर्गत परोळा रस्ता त्यानंतर म्हणजे ते स्वतः कॉलेज ते येतच त्याच्या अंतर्गत याशिवाय मित्रांनो धुळेचं रोडवरचं जे नंदुरबारचं कॉलेज आहे ते येतं मुक्ताईनगरचं कॉलेज येतं त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कृषी महाविद्यालय काष्टीचं जे आहे मालेगाव मधलं ते कॉलेज सुद्धा येतं अन्न तंत्रज्ञान आहे तिथे फूड टेकचं कॉलेज ते सुद्धा येतं असे वेगवेगळे महाविद्यालय जे आहेत ते मित्रांनो या या स्पॉट सेंटरच्या अंतर्गत येतात त्यानंतर मित्रांनो राहुलीचं कॉलेज आहे डॉक्टर अण्णासाहेब शिंदे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान ॲग्री इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे या अंतर्गत मित्रांनो एवढे सगळे कॉलेजेस जे आहे तर ते येतात स्पॉट सेंटरमध्ये ज्यामध्ये मालेगावचं कॉलेज असेल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हळगावचं कॉलेजसुद्धा आहे जे गव्हर्नमेंटचं ते सुद्धा याच्या अंतर्गत येतं त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कोल्हापूर सॉरी अकोल्याचे जे कृषी महाविद्यालय आहे कृषी महाविद्यालय अकोला याच्या अंतर्गत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की युवराज संत कॉलेज असेल आमखेडचं कॉलेज असेल मित्रांनो या ठिकाणी जळगाव जामचं आहे हे सगळे कॉलेजेस जे आहेत तर ते मित्रांनो या अकोलाच्या कॉलेजच्या अंतर्गत येतात स्पॉट राऊंडसाठी आय होप या गोष्टी ज्या आहेत तर त्या क्लिअर झालेल्या असतील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय अकोला जे आहेत त्याच्या अंतर्गत हे ये कॉलेजेस येतात मागच्या वर्षी एक असा विषय झालेला होता की कोरोनामुळं हा स्पॉट राउंड जो आहे तर तो डायरेक्ट कॉलेजवर झालेला होता तशा काही पुढं अपडेट असतील याच्या तारखात काही बदल असतील तर ती व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगायलाच त्याचे नवीन नोटीस वगैरे आल्यानंतर पण मित्रांनो मागच्या वर्षी हे सगळं स्पॉट सेंटरवर नव्हतं झालं ते झालेलं होतं डायरेक्ट कॉलेजवर म्हणजे तुम्हाला जर या ठिकाणी एखाद्या कॉलेजला जायचं असेल जळगाव जामेचं असेल किंवा या ठिकाणी युवराश्रमच्या कॉलेजला जायचं असेल तुम्हाला एबीएमला ॲडमिशन घ्यायला तर तुम्हाला डायरेक्ट त्या कॉलेजवर जाऊन स्पॉट राऊंडला ॲडमिशन घ्यावं लागत होतं बट यावर्षी हेड स्पॉट सेंटर जाहे, खाली मिलना आहे त्याच्यामुळं पुष्कळ कॉलेजेस जे आहेत तर तुम्हाला एका छताखाली मिळणार आहे त्याच्यामुळं तुम्ही थोडंसं जरा खुश होऊन जायचं आहे हे आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कृषी महाविद्यालय अमरावती आहे याच्या अंतर्गत हे वसुधा ताई देशमुख कॉलेज असेल त्यानंतर शिवाजी कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय असेल शिवाजीनगर अमरावती उमरखेडचं कॉलेज आहे हे सगळे कॉलेज जे आहेत त्याच्या अंतर्गत येतात त्यानंतर सोनापूरचं आहे गडचिरोज कॉलेज ज्याच्या अंतर्गत सोनापूरचं कॉलेज असेल केवलरामजीचं कॉलेज जे आहे चारमोशी वगैरे वगैरे हे यासुद्धा मित्रांनो त्याच्या अंतर्गत येतात त्यानंतर कृषी महाविद्यालय नागपूर जे आहे याच्या अंतर्गत मित्रांनो निकतन कॉलेज असेल स्वतः ते कॉलेज असेल अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे गव्हर्मेंट कॉलेजला सुद्धा स्पॉट राऊंड असतो तुम्ही कन्फ्यूज होऊन जाऊ नका की गव्हर्नमेंटला जागा नसतात का स्पॉटचा असतात स्पॉटचा जागा गव्हर्नमेंटला सुद्धा आणि ज्या गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्हाला जायचं आहे तर असे जे कॉलेज आहे नागपूर सारखे परभणीसारखे लातूर सारखे हे बदनापूर सारखे हे कॉलेज आहेत त्याच्या अंतर्गतच येतात त्याच्यामुळं त्यांचा स्पॉट सुद्धा त्याच ठिकाणी होतो अशा प्रकारे मित्रांनो नागपूरच्या अंतर्गत हे कॉलेजेस येतात ही पी डी एफ मी तुम्हाला मित्रांनो वारंवार सांगतोय की ज्यांना अवेलेबल नसेल तर त्यांना आपल्या ई टी सी एलच्या साईटवर जी आहे तर ती माहिती पुस्तक म्हणून एक पी डी एफ आहे त्याच्यामध्ये खाली हा पार्ट जो आहे तर तो दिलेला आहे याशिवायच आपलं टेलिग्राम चॅनल आहे चेतन अंभोरे पाटील गैंग ऑफिशियल नावाचं तर त्या ठिकाणी सुद्धा ही पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल त्याच्यामुळं मला या पीडीएफचा काही घरी खार नाही घालायचा आंब्याचं लोणचं वगैरे करून पीडीएफची चटणी करून खायची नाही आहे त्याच्यामुळे हे पीडीएफ जी तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार पण तुम्हाला यार त्या त्या ठिकाणी जाऊन ते चॅनल तुम्हाला जॉईन करावं लागेल आपण टचमध्ये पण राहिलो पाहिजे तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब पण करावं लागेल नुसतं येताना पाहून जाता असं नका करत जाऊ येता सबस्क्राईब करता असं काहीतरी करा त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तर कृषी महाविद्यालय आहे कृषीनगर परभणी वगैरे तर याच्या अंतर्गत मित्रांनो हे कॉलेज येतात गोळेगावचं कॉलेज असेल परभणीचं सेलूचं असेल वरपुडकर असेल वरपूडचं कॉलेज आहे त्याच्यानंतर मित्रांनो कृषी महाविद्यालय रंगनाथ महाराज मठ नावा हे कॉलेजसुद्धा त्याच्या अंतर्गत येतं तोंडापूरचं कॉलेजसुद्धा येतं खरपुडीचं पण त्याच्या अंतर्गत येतं त्यानंतर मित्रांनो लातूरचं कॉलेजचं आहे लातूरच्या Uh, कृषी महाविद्यालया अंतर्गत हे बाकीचे कॉलेजेस आहेत देगलूरचं मरखेल असेल त्याच्यानंतर मित्रांनो वसंतराव नाईक हे नेहरू नगरचं कॉलेज आहे त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हे विविध कॉलेजेस जे आहेत तेलगाव रोड बीड त्याचे हे आदित्य कॉलेज झालं हे सगळे कॉलेजेस जे आहेत तर ते लातूरच्या अंतर्गत येत होते त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आ, या ठिकाणी तुम्ही बघू शकतो की बदनापूरचं कॉलेज आहे या स्पॉट सेंटरच्या अंतर्गत मित्रांनो वैजापूरचं कॉलेज आहे दहेगावचं त्यानंतर या ठिकाणी गांधेलीचं असेल खंडाळा कृषी महाविद्यालय असेल त्यानंतर या ठिकाणी आंबेजोगाई अंबेदोगाई हो डिफरंट <gam गएग> अंबेद आहे हो त्याच्यानंतर मित्रांनो एम जी एम कॉलेज असेल हे सगळे कॉलेज जे आहेत तर ते बदनापूरच्या अंतर्गत येतात कळलं असेल तुम्हाला ह्या गोष्टी त्यानंतर मित्रांनो आंबेजोगाईचं आहे त्याच्या अंतर्गत तेच कॉलेज येतं त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कृषी महाविद्यालय किनी आहे उस्मानाबाद रोड उस्मानाबाद तर मी थोडंसं तुम्हाला असं थोडंसं याच्यासारखं नाही वाटावं लागलो ला का गाडी छिल्ली असं ते राहत नाही का ते काळी पिवळी सा जाती बघा एखाद्या गावाला <laughs> चला मुंबई पुणे नाशिक मुंबई पुणे नाशिक या टाईपमध्ये तर या ठिकाणी मित्रांनो कृषी महाविद्यालय परभणी हे सुद्धा आहे तर याच्या अंतर्गत मित्रांनो विद उद्यान विद्यार्थ कॉलेज आहे हे सो तुम्हाला या ठिकाणी जर जायचं असेल तर हा स्पॉट सेंटर आहे त्यानंतर मित्रांनो अन्न तंत्रज्ञानचं महाविद्यालय म्हणजे फुडटेकचं आहे तर फुडटेकला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ह्या कृषी महाविद्यालय अंतर्गत येणारी जसं की क्वीन्स कॉलेज जे आहे तर जे औरंगाबादचं आहे तर ते तुम्हाला या परभणीच्या अंतर्गत येऊन जातं राजीव गांधीचं कॉलेज असेल अन्न तंत्रज्ञानचं फुडटेकचं तर ते सुद्धा याच्या अंतर्गत येऊन जातं आय होप ही इन्फॉर्मेशन तुम्हाला क्लिअर झालेली असेल एम जी एमचं असेल हे सगळे महाविद्यालय जे आहेत तर ते या अंतर्गत येतात मित्रांनो या ठिकाणी पुन्हा एक लातूरचं कॉलेज आहे कृषी जैवतंत्रज्ञान त्यानंतर मित्रांनो त्याच्या अंतर्गत हे सगळे कॉलेजेस येतात मित्रांनो पुढे या ठिकाणी कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय परभणी याच्या अंतर्गत मित्रांनो हे सगळे कॉलेजेस येतात अशा प्रकारचे मित्रांनो कृषी सामुदायिक सामुदायिक विज्ञान महाविद्यालय परभणी त्यानंतर कृषी महाविद्यालय दापोली दापोलीच्या अंतर्गत मित्रांनो या ठिकाणी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या अंतर्गत येणारे सर्व घटक किंवा अनुदानित अनुदानित महाविद्यालय जे आहेत तर ते येतात आय होप ही इन्फॉर्मेशन जी क्लिअर झालेली असेल मित्रांनो कारण दापोली जे आहे तर तिकडच्या साईडला तुम्ही बघू शकता की युनिव्हर्सिटीमध्ये चांगलं कॉलेज आहे तर युनिव्हर्सिटीमधले सगळे सगळे कॉलेजेस जे आहेत तर ते त्याच्या अंतर्गत येतात तर त्याच्यामुळे तुम्हाला काही त्या ठिकाणी वेगळं सांगायची की गरज नाही आहे या ठिकाणी प्रक्रिया कशी असते प्रक्रिया कशी असते ओके बघा माझा अक्षर किती घाण आहे चांगलं हो अक्षर लहानपणी पण आता पण मी लहानच आहे जास्त काही मोठं झालेलो नाही आहे सो वी आर जस्ट तर मित्रांनो या ठिकाणी कशी होती प्रक्रिया तर मित्रांनो या ठिकाणी डेटा कलेक्शन होतं तर डेटा कलेक्शन म्हणजे काय तर डेटा कलेक्शन म्हणजे की अशा प्रकारे विद्यार्थी विद्यार्थी ताईबाई अक्का सगळे लागा विचार करा पक्का आणि कशावर नका मारू शिक्का तुम्ही फक्त रांगेमध्ये लागा रांगेमध्ये लागल्यानंतर या ठिकाणी तुमचं डेटा कलेक्शन होईल डेटा कलेक्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला विचारला जाईल की तुमचं अॅप्लिकेशन नंबर वगैरे काय किंवा तुमचं काय जे आहे नाव वगैरे सगळं सगळं थोडंफार इन्फॉर्मेशन विचारतील जेणेकरून तुम्हाला ते या मेरिट लिस्ट लिस्टमध्ये टाकू शकतील मग ही मेरिट लिस्ट काय आहे मित्रांनो या ठिकाणीच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा होतं प्रक्रिया होताना स्पॉट राऊंडच्या म्हणजे ज्या स्पॉट सेंटरवर तुम्ही गेले त्या ठिकाणी तुम्हाला पहिले तर तुमच्या एका विहित वेळेमध्ये तुम्हाला रांगेत त्या ठिकाणी उभं राहावं लागेल तर ती वेळ कोणती आहे तर ती वेळ आहे नऊ ते साडे अकराच्या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागेल त्याच्यानंतर मित्रांनो रांगेत लागावं लागेल रांगेत लागल्यानंतर तुमची इन्फॉर्मेशन जी आहे तर ती त्या ठिकाणी ते कलेक्शन करतील स्पॉट राऊंडला त्याच्यानंतर त्याची एक मेरिट लिस्ट लागेल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर मेरिट लिस्टमध्ये मित्रांनो तुम्हाला बघावं लागेल तुमचा नंबर जो आहे तर तो स्पॉट सेंटरवर कितीवा नंबरला आहेत तुम्ही त्याच्यानंतर ते विद्यार्थ्यांना आत बोलवतील आणि आत बोलवल्यानंतर त्याच्यानंतर एखाद्या सभागृहामध्ये तुम्हाला कम्प्युटर वगैरे असेल सगळ्या सगळ्या गोष्टी असेल सगळ्याच्या समोर तामझाममध्ये सांगतील की बाळा या ठिकाणी तुला एवढे एवढे मार्क्स आहेत तू एक नंबरला आहे आता सांग एवढ्या स्पॉट सेंटरकडं आमचं आम्हाला एवढे कॉलेज जे आहेत तर ते तुम्हाला उपलब्ध आहेत तुला कोणतं कॉलेज घ्यायचं आहे सांग तर मग बाळा सांगेल मला हे कॉलेज पाहिजे मग बाळाला त्या ठिकाणी ॲडमिशन मिळेल ही झाली मित्रांनो स्पॉट राऊंडची प्रक्रिया अशी एक साध्या सोप्या भाषेत डिस्ट्रीब्युशन जे आहे ते तुमच्या जाग्यांचा होऊन जाईल मग बाळ आपल्या चॅनलवर मला पेढे घेऊन येईल आणि मी पेढे खाईन आणि त्याच्यानंतर आपले चाळीस हजार तर ते कधी कम्प्लीट होईल ते मला माहित नाही सोडा अशी असते स्पॉट राऊंडची प्रक्रिया ते मग आता एक अजून महत्वाचा प्रश्न येतो ताईबाई अक्कावाल्यांचा की शिष्यवृत्ती असते का तर मित्रांनो तुम्हाला एक इतिहास सांगू शकतो मी स्पॉट राऊंडचा तर आधी शिष्यवृत्ती जी आहे तर ती स्पॉट राऊंडच्या विद्यार्थ्यांना होती आत्ता मागचा थोडासा तुम्हाला जी आर दिसेल चोवीस मार्च दोन हजार एकवीसचा ज्याच्यामध्ये कृषी व कृषी संलग्न व्यावसायिक पदवी मधले जे आहे अंतिम प्रवेश फेरी संपल्यानंतर म्हणजे जागेची प्रवेश फेरी असते त्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत आहे तर या ठिकाणी अगोदर स्पॉटराऊंडच्या शिष्यवृत्तीचा मी सुद्धा लाभ घेतलेला आहे आणि मित्रांनो आता सुद्धा पुढे घ्यायला मी त्यासाठी पात्र आहे पण अजून ती अकाऊंटवर लटकलेली आहे त्यातलं एक जे असतो ना म्हणजे एक हप्ता जो असतो एक इन्स्टॉलमेंट जी आहे तर ती मिळालेली आहे दुसरी अजून मिळायची बाकी आहे पण कोणच्यासाठी शिष्यवृत्ती आहे जे विद्यार्थी जे आहेत दोन हजार एकवीसच्या अगोदर त्यांचं ॲडमिशन जे आहे स्पॉट राऊंडला झालेलं आहे म्हणजे त्याच्यानंतरच्या बॅचेसला ही जी प्रक्रिया जी आहे म्हणजे या त्याच्यानंतर जी शिष्यवृत्ती जी आहे तर ती बंद करण्यात आलेली आहे मित्रांनो असं ऍक्च्युली व्हायला नव्हतं पाहिजे मित्रांनो या ठिकाणी कोणती शिष्यवृत्ती बंद करण्यात आलेली आहे या ठिकाणी राजश्री शाहू महाराज शिक्षण शुल्क जी आहे योजना किंवा पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता ह्या दोन शिष्यवृत्त्या आहेत मित्रांनो राजश्री शाहू महाराज म्हणजे ईबीसी ज्यामध्ये तुम्हाला कॉलेजच्या अर्धी फीस जी आहे ती परत येते ओके आणि पंजाबराव देशमुख म्हणजे जर तुम्ही मेट्रो सिटीमध्ये असाल तर तुम्हाला वीस वी, तीस हजार रुपये जे आहे म्हणजे पंधरा पंधरा हजार रुपयाची इन्स्टॉलमेंटला पैसे जे आहेत तर ते हॉस्टेलचे परत येतात आणि तुम्ही साध्या सिटीत असाल तर वीस हजार रुपये येतात ओके तर या दोन शिष्यवृत्त्यांनी बंद करून खूप विद्यार्थ्यांवर अन्याय जो आहे तर तो केलेले आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांनी आता स्पॉट राऊंडला काय होतं एक तर कमी विद्यार्थी असतात त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं कोणी ऐकत नाही आणि हा खूप मोठा इश्यू जो आहे तर तो त्या विद्यार्थ्यांसंदर्भात येतो त्याच्यामुळे मी जर कोणी बघत असेल एक आपल्या सिस्टममधलं हा व्हिडिओ कारण पुष्कळ पालक वगैरे माझ्या व्हिडिओ जे आहेत तर ते बघतात अगदी प्रिन्सिपल वगैरे सुद्धा खूप सगळे बघतात त्याच्यामुळे सगळ्यांचे मनापासून आभार एक छोटा म्हणून एक विनंती करतो की हे विद्यार्थी जे आहेत तुम्हाला कळलेलं असेल की स्पॉटच्या प्रक्रियेमध्ये कसे आले तर यांना येण्यासाठी मी एक तर त्यांचं पर्सेंटेज चांगले होते एकशे आठ एकशे नऊ किंवा शंभरच्या सुद्धा विद्यार्थी मी तुम्हाला स्पॉट राऊंडला आलेले दाखवतो आणि त्यांना जर तुम्ही शिष्यवृत्ती प्रोव्हाइड नसेल करू शकत तर मग हे आपल्या सिस्टमचे चुका आहेत काही विद्यार्थ्यांचा जे कॅफेवाले असतात त्यांना अपुरं ज्ञान असतं त्याच्यामुळे ते स्पॉट राऊंडला आलेलं आहे आणि त्या अपुऱ्या ज्ञानामुळे त्यांचा था फॉर्म चुकीचा भरला गेला अशा कारणामुळे त्यांना थर्ड राऊंडपर्यंत रिफ्यूज करत यावं लागलं आणि ते स्पॉट राऊंडला आलेलं आहे एखाद्या वेळेस असं होईल आता की एखाद्याला अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव पर्सेंट आयला असतील पण त्याला गव्हर्नमेंटला जागा शिल्लक नसेल तो विद्यार्थी स्पॉटला येईल स्पॉटला आल्यानंतर तिथं पण जा गव्हर्नमेंटची जागा नसेल त्याला एखाद्या वेळेस ए ग्रेड प्रायव्हेटला घ्यावं लागेल ए ग्रेड प्रायव्हेटला घेतलं त्याला या ठिकाणी नव्याण्णव मार्क जरी असले आणि मित्रांनो नव्याण्णव पर्सेंटाईल असले जरी असले कारण पर्सेंटाइल पर्सेंटाईल ते शंभरच्या वर तुम्हाला माहिती आहे वेटेज पकडून नव्याण्णव जरी असले आणि त्याला जर गव्हर्नमेंट आपला शिष्यवृत्ती प्रदान करू दे शकत नाही किंवा त्यांना देऊ शकत नाही तर मग काय म्हणायचं तुमच्या फक्त तुम्हाला मंत्र्यांचे पगार कधी बंद करत नाही तुम्ही तुम्हाला जर तुम्हाला हिस्ट्री काढत गेलं ना असं एकदम असं जी आरची किंवा सगळ्या कोणकोणत्या फॅसिलिटी देते दे दे तुम्ही एकमेकाला मंत्री वगैरे किंवा तुमच्या कारला तुमचं कसं लोन बिनचं सगळ्या फॅसिलिटी असत्या किंवा तुमच्या घराला किती मेंटेनन्स चार्ज भेटतो तुमचं वीज बिल कसं माफ होतं एका सटक्या सटक्यामध्ये तर या सगळ्या सगळ्या गोष्टी एक ॲज अ विद्यार्थी म्हणून या दशेत मला सुद्धा माहिती त्यांचे पैसे वगैरे बंद करून जर त्यांना तुम्ही म्हणजे तुम तो पैसा दुसरीकडे कुठे वापरत असाल तर हे चुकीचे कारण ॲग्रीमध्ये येणारे मला तरी एवढा अनुभव आहे की ऐंशी टक्के पोरं मी तर इथं सत्तर लिहिलं पण ऐंशी टक्के पोरं जे आहेत तर ते शेतकरी कुटुंबातले आहेत आणि हे जे शिष्यवृत्ती तुम्ही बंद केलात हे खरंच चुकीचं आहे सो प्लीज माझी कळकळीची कल विनंती आहे की तुम्ही विद्यार्थ्यांच्या हक्काचा घास जो आहे तर तो त्यांच्या हातातून घेऊ नका सो याच्यानंतरच्या बॅचेस ज्या आहेत त्यांना सुद्धा शिष्यवृत्त्या द्याव्यात असं माझं मत आहे आणि त्या संदर्भात विद्यार्थ्यांसाठी आपण एक ट्रेंड सुद्धा घेणार आहोत आता स्पॉट राऊंडच्या वेळेसच अगोदरच त्याच्यामुळे सगळ्यांनी त्या ट्रेंडमध्ये सामील व्हायचंय त्या संदर्भात सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्या चॅनलवर येईल त्याच्यामुळे एक लढा एक शेवटचा लढा देऊन बघू आपल्या पद्धतीनं आणि नाही जर झाला तर मग डायरेक्ट प्रत्यक्षात आनंदा आपल्या आंदोलनाला उतरायला या विद्यार्थ्यांसोबत सगळं तयार राहावं कारण शिष्यवृत्त्या ज्या आहेत मित्रांनो तो खूप मोठा भाग्य असतो आणि जर तुम्ही तुमच्या कॉलेजला फी जर जमा करू शकला नाही टायमावर तर काही वेळेस कॉलेजवाले रजिस्ट्रेशन सुद्धा करू देत नाही विद्यार्थ्यांना प्रायव्हेट कॉलेजमध्ये काही वेळेस शिक्षक लोक चांगले असतात ते चालून घेतात पण प्रत्येक वेळेसच असं होत नाही कारण विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या प्रॉब्लेम ज्या आहेत तर त्या फेस कराव्या लागतात त्यामुळे राऊंडला शिष्यवृत्ती नाही आहे सध्या तरी या ज्या नवीन विद्यार्थ्यांना आणि या बाकीच्या विद्यार्थ्यांना असेल नसेल काय जे थोडंफार तुम्ही कॉलेजला बोलून त्या सगळ्या सगळ्या गोष्टी ज्या क्लिअर करून घ्या पण मित्रांनो माझी कळकळीची विनंती आहे की या स्पॉट राऊंडच्या विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये सगळ्यांनी एकदा सामील व्हायचं आहे ज्यांचा अजून स्पॉटला नंबर नाही लागला किंवा त्यांनी ट्विटरवर आपला एक ट्रेंड चालणार आहे तो त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईल त्याच्यामध्ये सामील व्हा मित्रांनो अजून जरी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब केलेलं असेल तर बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा त्याच्यानंतर मित्रांनो मला तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता त्या ठिकाणी मी तुम्हाला पुढील इन्स्ट्रक्शन जे आहे तर त्या देईल कशाप्रकारे काय आपल्याला ट्रेंड घ्यायचा वगैरे आणि मित्रांनो एकदा तरी एवढं मागणी जी आहे तर ती सरकारपर्यंत आपण पोहोचूया आपल्या माध्यमातून आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त कळकळीची विनंती आहे की त्यांनी सुद्धा व्हायचंय स्पॉट राऊंडच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्याच्या ट्रेनमध्ये भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आय होप एवढा टाईम तुम्ही सगळं तुमच्या छोट्या भावाला ऐकून घेतलं चोवीस मिनटं झालेले आहेत सो तुम्ही ऐकून घेतलं मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि खूप सुज्ञ लोक आहेत या गव्हर्मेंटमध्ये सुद्धा सो ते ऐकतील आमच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे आम्हाला काही राजकारणाची काही घेण देणं नाही तुम्ही तिकडं काही करा काही राहा सध्या आम्हाला एकदा आमची डिग्री कम्प्लीट करू द्या पुढचं पुढं बघू मित्रांनो व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र